आद्य ज्योतिर्लिंग श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर दिनांक 11 एप्रिल पर्यंत बंदच राहणार, विश्वस्त भूषण आडसरे यांची माहिती। त्र्यंबकेश्वर शहरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढतच आहे, या पार्श्वभूमीवर 11 एप्रिल पर्यंत मंदिर बंदच ठेवण्यात येईल असा निर्णय त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने घेतला असल्याची माहिती विश्वस्त भूषण आडसरे यांनी दिली। त्र्यंबकेश्वर मंदिर दिनांक 4 एप्रिल 2021 पर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते, त्यामध्ये वाढ करून मंदिर आता दिनांक त्र्यंबकेश्वर शहरातील निरंजनी आखाड्यासमोरील परिसरात घर घेण्याचे आपले स्वप्न होणार पूर्ण। निरंजनी आखाडा परिसरातील माहुली माहेर साईलीला हाईट्स इमारतीमधील 3रा मजल्यावरील 600 स्क्वेअर फूटमधील 1 BHK फ्लॅट विकणे आहे। फ्लॅट घेण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांनी 96074 060 43 78 87 75 11 07 या नंबरवर संपर्क साधावा। 11 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे। मंदिरातील नित्य नैमित्तिक पूजा त्रिकाल पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहतील। त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असल्याने शहरात भाविक व पर्यटकांचा राबता असतो, त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही। भाविक पर्यटक देवस्थान ट्रस्ट कर्मचारी व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती विश्वस्त भूषण आडसरे यांनी। आपण आता सध्याच्या एक खराब परिस्थितीमधनं जात आहोत। COVID-19 यांनी किती भयानक रूप परिधान केलं आहे हे आपण सर्वजण बघत आहात। त्र्यंबकेश्वर शहरामध्ये आजच्या रोजी 5 लोकांनी त्यांचे जीव गमावले या महाभयानक रोगामुळे। अनेक लोक पॉझिटिव्ह होत आहेत, त्यात आपण बघू शकता लोकांना बेड मिळत नाहीत आणि अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत। तर त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि त्र्यंबकेश्वर नगर परिषद यांनी जो जनता कर्फ्यू पुकारलेला आहे 7 दिवसाचा, तर त्यास त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचा सकारात्मक असा पाठिंबा या ठिकाणी आम्ही देत आहोत आणि येणाऱ्या भाविकांचंही आरोग्य लक्षात घेता, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कर्मचाऱ्यांचं आरोग्य लक्षात घेता हा निर्णय आपण घेत आहोत। तर या निर्णयाचं बाबत त्र्यंबकेश्वरच्या सर्व नागरिकांना माझं या माध्यमातून आपल्या आव्हान आहे की आपण या जो निर्णय घेतलेला आहे यास आपण सर्वजण सहकार्य कराल अशी मी भावना या ठिकाणी व्यक्त करतो।